हॅलो. हॅलो, मी देसाई बोलतोय आंधळलाहून. हां, बोला काका, मी पूर्वा बोलते. कशी आहेस मुली? मी मजेत, तुम्ही कसे आहात? आमचं चाललंय. लेख पाठवले तुमच्याकडे, घर खायला उठतं आता. एक मिनिट, मी जान्हवीला बोलवते. जान्हवी, जान्हवी, एक मिनिट. अगं फोन आहे बाबांचा. बाबांचा? हां. बाबा. जानू, जानू, अगं बोल पुरी. तुम्ही कसे आहात बाबा? मी बरा आहे. पण तू रडतेस कशाला? नाही बाबा, बऱ्याच दिवसांनी तुमचा आवाज ऐकला ना, डोळ्यात पाणी आलं. तू बरी आहेस ना पोरी? हो बाबा, मी खूप सुखात आहे. तू रुळलीस काय गो मुंबईत? मुंबई अजून एवढी पाहिली नाही, पण या घरात रुळलीये. तेच महत्वाचं, सगळी कामं जमतात ना तुला नीट? जीजी, आई, पूर्वाताई हातच लावून देत नाही कुठल्याही कामाला. हो, पण तू नुसती बसून राहू नकोस. मी असं करेन का बाबा? मीही हटत नाही अजिबात. तुला खूप बघावं असं वाटतं ग. मलाही तुमची खूप आठवण येते बाबा. इथे सगळं चांगलंय, पण कधी कधी करमतच नाही. वाटत परत यावं तुमच्याकडे आणि पुन्हा जाऊच नाही. वेडी, असं बोलू नये. बरं ऐक, यंदा तुझा पहिला दिवाळी सण आहे, तिथल्या रीतीप्रमाणे नीट जमून घे. हो बाबा. आणि पहिल्या दिवशी येतोय मी मुंबईला. तुम्ही मुंबईला येताय? हो, आबासाहेबांची आणि भास्कररावांची परवानगी घेऊन तुला पाडव्याला घरी घेऊन येईन म्हणतो. येशील ना? हो बाबा. पहिली अंघोळ आठवली की मी निघतोच. तू भास्कररावांशी बोलून ठेव तसं. काय? हो. बर, आबासाहेबांना आणि वहिनींना माझा नमस्कार सांग. त्या दोघांची खरं तर मला माफी मागायला हवी. तुमच्या दोघांचं लग्न? नाही आबा, त्यांच्या मनात असं काही नाही. हो, अगं मोठी माणसं आहेत ती, नुसत्या नावानंच नाही मनानं सुद्धा. पण आपण आपलं कर्तव्य करायला नको का? तू काळजी घे. हो बाबा, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हो, तू नको माझी काळजी करू, तू जप स्वतःला ठेव. जान्हवी, अगं ए, काय झालं जान्हवी? काय झालं ग, रडतेस कशाला? काही नाही बाबा. काही बोलले का? काय झालं काय? मग तू इथे बस बघू आधी. बस बस, सांग मला काय झालं. ए सांग ना, काय झालं बाळा, काय झालं? बाबा मला न्यायला येत आहेत पाडव्यासाठी. अग मग रडतेस कशाला? माहेरी जाताना कोणी रडतं का असं? अच्छा, भास्कर भाऊजींना सोडून जायचंय, त्यांचा विरह सहन होणार नाही म्हणून रडायला येते. तुम्ही माझी मस्करी करताय आता. अगं मग अशी काय तू वेडी कुठली? डोळे पूस बघू आधी. ए, तू जर अशी रडायला लागलीस ना तर लोक काय म्हणतील माहितीये? म्हणतील ही गावची साधी मोळी मुलगी आहे, तिला हे मुंबईकर छळताय म्हणून. असं सांग म्हणून.
मलाच कळलं नाही डोळ्यात पाणी कसं आलं ते. होतं का असं? आपला माणूस जवळ नाही याच्या कल्पनेनं सुद्धा कधी कधी डोळ्यात पाणी उभं राहत. परवा परवा तुझे डोळ्यातलं पाणी मला जाऊ देणार नाही परवा. नाही चला चला, तुमच्या जाण्याची वेळ झाली, अजून जेवणही व्हायचं ना. योग परवा शक्यतो माझी तिकडे राहायची व्यवस्था झाली रे झाली की मी ताबडतोब तुला बोलवून घेईन तिथे. या आले का सगळे? आबा भास्कर नाहीये पण. अरे त्याला मी फटाके आणायला पाठवलाय. आबा फटाके? हो मग. अरे उद्या दिवाळी नाही का? हो पण नीताच असं. त्यासाठीच तुला बोलावला मी. अरे असं चेहरे पाडून राहू नका रे. अगर नीताचा गुन्हेगार पकडला जाईलच पुन्हा तिच्या आयुष्यात दिवाळी येईल. रमा आयुष्यात दुःखही असतच. या सणांच्या निमित्तानं दुःखाची सगळी गाठोडी आपण कोपऱ्यात फेकून द्यायची असतात. दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधारातून प्रकाशाकडे जायचा मार्ग इथूनच आखायचा असतो. तेव्हा दिवाळी साजरी करायची जोरदार. आपण आता खरेदीला जाणार आहोत मस्त पैकी जोरदार. आई जिजी सुनमाई जरा काय काय घ्यायचं ते ठरवा. आज मी तुमचा काय म्हणता तो स्पॉन्सर. आज अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय. लहानपणी कसं आम्हाला सगळ्यांना अगदी बोटाला धरून तुम्ही शॉपिंग करायला घेऊन जायचा. सत्ता दादा होता ना. अगं त्याच्या कामामुळे तर हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण होणार आहे नाही का? ए, चला ना जाऊया आपण. मला दोन ड्रेसेस घ्यायचे आहेत. चला आपण फटाके पण घेऊया. अरे भास्कर गेला की फटाके आणायला? अगं तो काय फुलबाजा आणि अनार आणणार. सॉलिड सणसणीत पॉम आणूया. ए नको. बस आबा धमाकेदार दिवाळी साजरी करायची म्हणजे आवाज नको. अगं जान्हवी भास्कर भाऊजी उठलेत का? बघतेस का जरा सावकाश. जीजी या पंट्या. बर. एवा पूर्वा हा पंट्या तू ठेवी ते, मला आज जाऊ दे फराळाचं बघायचंय. आईनी मला सगळ्यांना उठवायला सांगितलंय. अगं रमा उठली ना ती उठवेल ना सगळ्यांना. सगळे एकदा आले ना भूक भूक करून ती माझे धांदल होईल. ये इकडे पाय. मी तयारी करते फराळाची. हो मुलं उठली का ग? उठली आहेत पण बघते. उठा म्हणाव दिवाळी आहे. अगं पूर्वा काय उठले का ग सगळे? बघ नाही तर उठव त्यानं. रमा उठली आहे पण बाकीच्यांचं बघते आम्ही. बर तुमचं आता पुरे झालं. हो घासून घासून झिजायची वेळ आली. काय बाई बोलणं एक एक. वा Thank you.
गाड़ी है, आगे तुझा मोबाइल। हॅलो, नमस्कार, आबासाहेब आहेत का? मी कविश्वर बोलतोय। नमस्कार, शुभ दीपावली। शुभ दीपावली तुम्हा सगळ्यांनाही। एक मिनिट हा आबा, कविश्वरांचा फोन आहे। एक मिनिट हा, येत आहेत। हा शुभ दीपावली। शुभ दीपावली आबासाहेब। हो धन्यवाद। ही दिवाळी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अलोट सुख समाधान, दीर्घायुष्य आणि भरभराटी आणो, अगदी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद आबासाहेब, धन्यवाद। आबासाहेब, ललिता आणि विशाखा बोलत आहेत। हो का, बर बर, देतो हा, देतो। अहो सुनबाईनं बोलायचंय तुमच्याशी, या येतात। हा हॅलो, नमस्कार, ललिता बोलतीये। शुभ दीपावली। ओ शुभ दीपावली, सगळ्यांना शुभेच्छा। विशाखा शैलेशलाही सांगा। विशाखाशी तुम्हीच बोला, खरं म्हणजे तिलाही बोलायचंय तुमच्याशी। आणि शैलेश नेहमीप्रमाणे बाहेर गेलाय। हो का, बर बर, द्या। देते हा। हॅलो, हॅपी दिवाळी टू एव्हरीबडी। हो शुभ दीपावली। काय ग, झाला का फराळ? नाही, इनफॅक्ट सोहमला फराळासाठी बोलवण्यासाठीच फोन केला होता। अगो भाई, हो का, बर थांब, देते त्याला फोन। सोहम, ए सोहम, फोन घे। हॅलो, हॅपी दिवाळी। अ व्हेरी 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 हॅपी दिवाळी टू यू स्वीट हार्ट। हॅलो सोहम, बरं मी काय सांगते ऐक। ए विशाखा, मी वर्ण घेतो फोन। ओके। काय वर्ण घेणार फोन? हो का, हा जड आहे,
पेलवत नाही. काय झालं, काय बोलली विशाखा? आपण समोर बोलू नको. जाऊ ना आबा, मी काय बोलले तू? काय गे, किती सावकाश खातेस चिमणीच्या दातानी? अग मी पण वरती, म्हणजे मला पण फोन करायचा मैत्रिणीला हॅपी दिवाळी विश करायला. येते मी. तिला काय झालं? करायचं असेल खास मैत्रिणीला फोन. हो का? कोण काही खास मैत्रीण? आम्हाला तरी कळू दे की. आहे ना संजोत आहे, गायत्री आहे, एकदम खास स्पेशल मैत्री, स्पेशल अशी वरून फोन घेणार. उशीर झाला, मला निघाला. बरोबर. अरे तुला काही घास जात नाही का? नाही. खेळ जायचंय का तुझ्या खोली? नाही नाही बाबा. अरे काय नको बाबा. अरे काय उगा, मी इथे बसून सगळा फराळ संपून टाकणार आहे आणि इतकं खाणार आहे की दुपारचं जेवण पण नाही गेलं पाहिजे. नाही नाही खातो पण जगास फर्स्ट क्लास झालंय सगळं. वा, या बायका एवढं सगळं कसं काय जमवतात, कमाल आहे. त्यासाठी बायकांचा जन्म घ्यावा लागतो. बसा ना. अग मी बरा करा, बसा बस जा. जीजी फर्स्ट क्लास झालंय सगळं. चकली कडबोळी चिवडा तुझ्या बायकोनी केलंय बरं का? काय जान्हवीने केलंय? चव वेगळी लागली. आणि लाडू मात्र पूर्वाने केलेत. क्रेडिट तिला. वा मस्त मस्त. यावेळेस मी काहीही केलं नाही, मला दोघींनी काही करूच दिलं नाही. चालायच जीजी, आता त्यांनीच घ्यायला हवी जबाबदारी सगळी, नाही का? पण आता तुर्तास लाडू घेण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडा.